महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला किती रुपये देण्यात येणार आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्ये मित्रांनो पंधराशे रुपये दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहेत किती पंधराशे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस विधानसभेमध्ये कुणी सादर केला अजित पवार यांनी मित्रांनो हा जो काय अर्थसंकल्प आहे दोन हजार चोवीस पंचवीस लक्षात ठेवा दोन हजार चोवीस पंचवीस सादर आहे बघा महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली तर पुण्य श्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना कोणती योजना आहे बघा पुण्य श्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजनाही चालू करण्यात आलेली पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा ड्रायविंग केंद्राची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली तर जो काय अर्थसंकल्प आहे या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये मित्रांनो स्कुबा ड्रायविंग आणि जे काही पाणबुडी केंद्राची निर्मिती होणार आहे पुढचा प्रश्न बघा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकला तर आपल्या भारत संघाने मित्रांनो हा चषक जिंकलेला आहे बघा आणि मित्रांनो जून दोन हजार चोवीसमध्ये जे काही झालेली आवृत्ती होती ती नवी होती बघा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं हे पण लक्षात ठेवायचं आहे आयोजक कोण होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद त्याला आपण आय सी सी म्हणतो अंतिम सामन्याचं ठिकाण होतं बघा बारवाडोस बार ब्रँड ॲम्बेसेडर कोण होतं मित्रांनो तर उसेन बोल्ट क्रिस गेल युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदी हे काय होतं बघा ब्रँड ॲम्बेसेडर होते भारताने बघा या ठिकाणी विजेता प्राप्त केल्या म्हणजे भारताने हा कप जिंकलेला आहे दोन वेळा कर्णधार बघा रोहित शर्मा होता आणि उपयोजित देश राहिला बघा दक्षिण आफ्रिका त्याचा कॅप्टन कोण होता बघा एडन मार्क्रम कोण होता बघा एडन मार्क्रम पहिला विजेता बघा कोण होतं तर भारतच होता कर्णधार कोण होता त्यावेळेस तर एम एस धोनी होता प्लेअर ऑफ द मॅच कोण राहिला मित्रांनो आपण आत्ताच आप बघितलं हे दोन प्रश्न खूप महत्वाचे आहेत विराट कोहली आणि प्लेअर ऑफ द सिरीज बघा जसप्रीत बुमराह हे पण लक्षात ठेवायचं आहे सर्वात जास्त धावा मित्रांनो रहमानुल्ला गुरबाज अफगाणिस्तानचा हा खेळाडू आहे आणि सर्वाधिक विकेट मित्रांनो फजल हक फारूक अफगाणिस्तानचा आहे पुढचा प्रश्न यामध्ये साऊथ आफ्रिका आणि भारत दरम्यान मित्रांनो जी काय फायनल झाली होती आणि भारताने या ठिकाणी सात रनाने मित्रांनो हा जो काय सामना आहे तो जिंकलेला आहे पहा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस याचा सामना कोणत्या दोन देशादरम्यान झाला तर भारत आणि दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवायचे भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान झालेले आहे भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा तर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विक्रम मिश्र यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर कपिल देव यांची या ठिकाणी निवड करण्यात आली बघा महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे तर शेफ अली वर्मा यांनी मित्रांनो महिला क्रिकेट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान म्हणजे डबल सेंच्युरी म्हणजे दोनशे रन करण्याचा विक्रम शेफ अली वर्माने केलेला आहे राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात येतो तर एकोणतीस जूनला मित्रांनो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा केला जातो आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त एकशे तेरा चौकार मारण्याचा जो आहे विक्रमे कोणी केलेला आहे तर रोहित शर्माने मित्रांनो सगळ्यात जास्त चौके मारलेले आहेत भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज कुलदीप यादवने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केलेला आहे तर दोनशे विकेटचा टप्पा या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे किती दोनशे विकेट्स नुकतेच कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर अरुंधती रॉयला पेन पिंटर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे भारतीय क्रिकेट संघाने आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये कितव्यांदा प्रवेश केलेला आहे तर तिसऱ्यांदा लक्षात ठेवायचं बघा तिसऱ्यांदा प्रवेश केलेला आहे फायनलमध्ये आर्थिक पाहणे अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार महाराष्ट्राने किती टक्के विकास दर गाठलेला आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा सात पॉईंट सहा टक्के इतका बघा विकास दर गाठला आहे आर्थिक पाणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण देशामध्ये कितवा क्रमांक आहे तर सहावा क्रमांक मित्रांनो कितवा सहाव्या क्रमांकावर आहे देशामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये कोणतं राज्य सर्वात प्रथम क्रमांकावरती आहे तर तेलंगणा हे मित्रांनो सर्वात प्रथम क्रमांकावरती बघा आर्थिक पाणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नामध्ये कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावरती आहे तर मुंबई ऑप्शन क्रमांक नाही या ठिकाणी तर मुंबई हा जो काही जिल्हा आहे मित्रांनो हा प्रथम क्रमांकावरती आहे पुढचा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये दे, एक साईज होपेक्स दोन हजार चोवीस हा जो काही सराव आहे हा पार पडला तर भारत आणि इजिप्त दरम्यान मित्रांनो हा सराव पार पडलेला आहे अठराव्या लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी कोणाची निवड झालेली आहे तर राहुल गांधी यांची मित्रांनो या ठिकाणी निवड झालेली कोणाची राहुल गांधी अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर जी काही अठरावी लोकसभा आहे यामध्ये ओम बिर्ला हे काय झाले आहेत पुन्हा एकदा अध्यक्ष बनलेले आहेत राज्यसभा सभागृह नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जे पी नड्डा कोणाची जे पी नड्डा यांची राज्यसभा सभागृह नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो तर सव्वीस जूनला मित्रांनो जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एका डावामध्ये सर्वाधिक नऊ वेळा चार बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे तर राशिद खान ऑप्शन नाही या ठिकाणी तर राशिद खान हे आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे चौसष्टव्या आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषदेच्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं तर ता चौसष्टव्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या परिषदेचं जे काही बैठ आयोजन आहे मित्रांनो हे आपल्या भारतामध्येच करण्यात आलेलं आहे अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान किती विकेट घेण्याचा विक्रम केलेला आहे तर एकशे पन्नास विकेट्स घेतलेले आहेत कुलदीप यादवने बघा दोनशे विकेट्स आपण पाहिलं मग अशीच उत्तर प्रदेश राज्यामधील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतिक दर्जाचं मंदिर संग्रहालय उभारणारे तर टाटा सन्स मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे उत्तर प्रदेश राज्यामधील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतिक दर्जाचं मंदिर संग्रहालय आहे तर टाटा सन्स भारताच्या इतिहासामध्ये लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होण्याची कितवी वेळ आहे ती ही चौथी वेळ आहे अंडर सतरा आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताने किती सुवर्ण पदकं पटकावलेली आहेत तर या ठिकाणी चार सुवर्ण पदकं पटकावलेली आहेत किती चार सुवर्ण पदकं पुढचा प्रश्न आहे बघा अंडर सतरा आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर जॉर्डन मित्रांनो हे प्रश्न शंभर टक्के विचारले जातात त्यामुळे स्टार मारून लिहून ठेवा तर अंडर सतरा आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा जॉर्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक दोनशे षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे तर रोहित शर्मा मित्रांनो हा पहिला फलंदाज ठरलेला कोण रोहित शर्मा नुकतीच देशाच्या राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर जे पी नड्डा यांची निवड झालेली आहे टेबल टेनिस स्पर्धेमध्ये एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे तर श्रीजा अकोला कोण ठरलेला बघा श्रीजा अकोला हा ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या सरकारने ओबीसी क्रिमिलियरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा सहा लाखावरून आठ लाख रुपये केली आहे तर हरियाणा लक्षात ठेवायचं मित्रांनो हरियाणा राज्य सरकारने बघा या ठिकाणी ठेवलेली आहे पुढचा प्रश्न आहे बघा अंतल्या तुर्की या ठिकाणी झालेल्या तिरंदाजी विश्वचषक दोन हजार चोवीस स्टेज तीनमध्ये मध्ये भारतीय तिरंदाजांनी किती पदकं जिंकली तर या ठिकाणी चार पदकं जिंकलेली यामध्ये एक सुवर्ण एक रौप्य आणि दोन कांस्य पदकं आहेत आज भारतातील पहिला कोळसा गॅसोफिकेशन पायलट प्रकल्प पा कोणत्या ठिकाणी चालू झाला तर झारखंडमधील बघा जामतारा जिल्ह्यामध्ये कास्ता या ठिकाणी मित्रांनो हा झालेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अयन्ना पात्रुडू याची कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे तर आंध्र प्रदेश कोणत्या राज्याचे बघा आंध्र प्रदेश याचं करेट आन्सर आहे चौसष्टवी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची परिषद कोठे झाली तर नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर कुठं नवी दिल्ली आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये सतरा वर्षाखालील भारतीय कुस्ती संघाने किती पदकं जिंकली तर या ठिकाणी अकरा पदकं या ठिकाणी जिंकलेली आहेत किती अकरा पदकं अण्वस्त्र खरेदीमध्ये जगामध्ये दे, कोणता देशा प्रथम क्रमांकावरती आहे तर अमेरिका आणि भारताच्या यामध्ये तिसरा क्रमांक लागतो अलीकडेच गुप्तचर विभाग प्रमुख तपन कुमार डेका यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये तर एक वर्ष भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर मनोज जैन यांची या ठिकाणी निवड झालेली आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इस्रोने कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग या ठिकाणामधून पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केली आहे तक तर कर्नाटकेचं करेक्ट आन्सर मित्रांनो अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या माहितीपाटाला सुवर्णशंख पुरस्कार मिळालेला आहे द गोल्डन थ्रेड या या सुवर्ण शंख पुरस्कार आहे बघा माहितीपटाला पुढचा प्रश्न आहे नुकतेच नवी दिल्ली या ठिकाणामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी जी एस टी परिषद पार पडली तर बघा त्रेपन्नवीस जी एस टी परिषद या ठिकाणी पार पडलेली टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग दोन हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे तर पॅन्ट कमीज हा ठरलेला आहे कोण पँट कमीज ख्रिस जॉर्डन काय प्रश्न आहे ख्रिस जॉर्डन हा टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे तर इंग्लंड या देशाचा बघा पहिला गोलंदाज ठरलेला आहे कोणत्या इंग्लंड या देशाचा ब्रिक्स गेम्स दोन, दोन, दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकली आहेत तर एकोणतीस पदकं या ठिकाणी जिंकलेली आहेत मित्रांनो किती एकोणतीस पदकं पुढचा प्रश्न बघा सार्वजनिक परीक्षा काय प्रश्न आहे सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यम प्रतिबंध दोन हजार चोवीस कायदा देशामध्ये कधीपासून लागू करण्यात आलेला आहे तर एकवीस जून दोन हजार चोवीसपासून पासून मित्रांनो हा लागू करण्यात आलेला आहे कोणत्या देशाच्या संसदेमध्ये हिजाबारबंदी बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे तर ताजाकिस्तान कोणतं आहे बघा तजकिस्तान हे आपलं बरोबर उत्तर आहे केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षेमधील सुधारण्यासाठी कोणत्या कोणाच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे तर के राधाकृष्णन कोणाच्या के राधाकृष्णन टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूमध्ये कोण प्रथम क्रमांकावरती आहे यामध्ये सूर्यकुमार यादव त्यांनी पंधरा वेळेस बघा सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे तर मिचेल स्टार्कने निमित्तानं सर्वात जास्त विकेट्स घेतलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या मंत्रालयाच्या नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर दोन हजार तेवीस या वर्षामध्ये परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी किती अब्ज डॉलर रक्कम भारतामध्ये पाठवलेली हो आहे तर एकशे पंचवीस अब्ज डॉलर इतकी रक्कम भारतामध्ये पाठवलेली हो आहे नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गरीब लोक राहतात तर नंदुरबारमध्ये मित्रांनो सर्वात जास्त गरीब लोक राहतात थोडं नंदुरबार केंद्र सरकारने नुकतेच दोन हजार चोवीस पंचवीससाठी किती खरीप पिकांची आधारभूत किंमत यम एस पी जाहीर केली आहे तर पंधरा पिकांची या ठिकाणी करेट आहे ब्लू प्लॅनेट पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे तर आय बी आय पी बी ई एस लक्षात ठेवायचं आय पी बी ई एस या कंपनीला पुढचा प्रश्न आहे बघा ब्लू प्लॅनेट पुरस्कार कोणत्या देशाचा असाई ग्लास फाउंडेशनद्वारा प्रदान करण्यात येतो तर जपानचा मित्रांनो हा पुरस्कार आहे नुकतेच भारतीय सेना उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर एस एस राजा सुब्रमण्य यांची नियुक्ती करण्यात आली बघा कोणता देश हा जगामधील तिसरा सर्वात मोठा डॉमेस्टिक एअरलाइन्स मार्केट ठरलेलं आहे तर भारत हा ठरलेला आहे कोण भारत आय सी सी स्पर्धामध्ये सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या कर्णधारांमध्ये प्रथम स्थान कोणी पटकवलं तर रोहित शर्माने पटकवलेलं आहे अठराव्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर भूतहट्टी महताब यांची निवड करण्यात आली आहे नुकतीच बघा वन मित्र योजना कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आली आहे तर हरियाणामध्ये मित्रांनोही चालू करण्यात आले आहे नुकतेच कोणत्या राज्यामधील वाढीव पंधरा टक्के आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आहे तर बिहार राज्याने मित्रांनो हे रद्द ठरवलं आहे जगामधील पहिलं गिदाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे तर उत्तर प्रदेश मध्ये मित्रांनो गिदाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र चालू करण्यात आलं आहे कुठं उत्तर प्रदेशमध्ये युनिसेफच्या अहवालानुसार जगामधील अठरा कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीमध्ये जागावे लागत आहे तर त्रेसष्ट टक्के किती बघा त्रेसष्ट टक्के युनिसेफच्या अहवालानुसार भारतामध्ये बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे तर चाळीस टक्के मित्रांनो या ठिकाणी भारतामध्ये बाल उपासमारीचं प्रमाण वाढलेलं आहे शाश्वत विकास अहवाल दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे तर फिनलँड हा जो काय आहे देशामित्रांनो हा प्रथम क्रमांकावरती राहिलेला आहे शाश्वत विकास अहवाल दोन हजार चोवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर एकशे नवव्या क्रमांकावरती बघा या ठिकाणी शाश्वत विकास अहवालामध्ये आपला भारत देश आहे आंतरराष्ट्रीय योग दिन हा केव्हा साजरा केला जातो तर एकवीस जून लक्षात ठेवा मित्रांनो एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार चोवीसची थीम सा काय आहे स्वतःसाठी आणि समाजासाठी योग काय बघा स्वतःसाठी आणि समाजासाठी सा योग महाराष्ट्रामधील मा मराठवाडा विभागामधील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा देण्यात आलेला आहे तर राजुरेश्वर गणपती हे जे काही देवस्थाने जालना जिल्ह्यामधले याला देण्यात आलेले बघा भारतीय लष्कराने नुकतीच कोणत्या कोणती कौन्ति देखरेख प्रणाली चालू केली आहे तर विद्युत रक्षक भारतामधील पहिला शहरी रोपवे कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे तर वाराणसीमध्ये मित्रांनो हा सुरू होणार आहे आय आय टी खरगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रिंटू बॅनर्जीची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेलं पेट्रो डॉलर हे कशाशी संबंधित आहे तर सौदी अरेबिया या संदर्भात आहे महाराष्ट्र राज्य दहशतविरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नवल बजाज यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे अलीकडेच सेंट्रल बँकिंग लंडनच्या प्रकाशनाने रिस्क मॅनेजर ऑफ द हा जो काही पुरस्कार आहे दोन हजार चोवीससाठी साठी कोणाला दिलेला आहे तर आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलं आहे नुकतेच भारत सरकारने कोणत्या पूर्व आशियाई देशासोबत पहिली थेट विमान सेवा चालू केली आहे तर कोलंबिया लक्षात ठेवा मित्रांनो कोलंबिया आपलं करेटानुसार आय सी सीने जाहीर केलेल्या टी ट्वेंटी अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीमध्ये कोणी प्रथम स्थान पटकवलेलं आहे तर मार्कस स्टायनिस यांनी प्रथम स्थान पटकवलेलं आहे भारताचा भाला फेकपटू नीरज चोप्राने पावनोर्मी स्पर्धेमध्ये किती मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं तर पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव मीटर इतका भाला फेकलेला आहे सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला भारतीय सेलिब्रिटीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे तर विराट कोहली हा प्रथम क्रमांकावरती आहे इंटरनेट मूवी डेटाबेसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस या वर्षामधील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरलेली आहे तर दीपिका पादुकोण ही ठरलेली पादु आहे पहिला तरंगशक्ती दोन हजार चोवीस बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे राजस्थानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे कोणत्या राज्याच्या पोलिसांकडून मिशन निश्चय अभियान राबवण्यात येत आहे तर पंजाब लक्षात ठेवायचे पंजाब काल जम्मू काश्मीर मधील कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी घेण्यात आली तर चिनाब लक्षात ठेवा या पुलाची बघा तीनशे एकोणसाठ मीटर इतकी लांबी पाहा अठरावा व्ही शांताराम पुरस्कार अठरावा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर ता प्रसिद्ध वन्यज चित्रपट निर्माते सुब्बिया नल्ला मुथू यांना हा देण्यात आलेला आहे बघा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली एन सी आरच्या आजूबाजूच्या राष्ट्रीय महामार्गाजवळ वनीकरणासाठी झाडे लावण्यासाठी कोणती पद्धत वापरली आहे तर मियावाकी पद्धत ही वापरण्यात आलेली आहे जागतिक मानक संस्था काय प्रश्न बघा जागतिक मानक संस्था फिशने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी भारताचा वृद्धी दराचा जो काय आहे किती टक्के ठेवलेला आहे तर सात पॉईंट दोन टक्के इतका ठेवलेला आहे संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरवण्यात आलेला आहे तर सिद्धेश लक्षात ठेवा सिद्धेश सकोरे महाराष्ट्र राज्यामधील ते शेतकरी आहेत अलीकडे कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदवलेला आहे तर साहिल चव्हाण लक्षात ठेवायचं आहे साहिल चव्हाण हा आहे भारताचा आमरस जगामधील दहा सर्वोत्कृष्ट मँगो डिशाच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावरती बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीस प्रथमच देशातील मुंबईसह किती शहरांमध्ये सुरू होणार आहे तर दिल्ली कोलकाता चेन्नई आणि पुणे या शहरांमध्ये चालू होणार आहे चीनला मागे टाकून कोणता देश हा भारताचा चौथा सर्वात मोठा निर्यात बाजार बनला आहे तर ब्रिटेन नुकतेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगामधील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केलेला आहे तर चीनने हे तयार केलेलं आहे दोन हजार चोवीससाठी साहित्य अकादमीचा हिंदी भाषेमधील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर केला तर गौरव पांडे यांना जाहीर केलेला आहे अलीकडे एक्स रे अलीकडेच एक्स रे फ्लॅग दोन हजार चोवीस हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला होता तर अमेरिकेमध्ये हा आयोजित केला होता युरोपियन सेंटर फॉर मीडियम वेदर फॉरकास्टने दिलेल्या माहितीनुसार जगभरामध्ये जून महिन्यातील कोणता दिवस हा सर्वात जास्त उष्ण दिवस ठरला आहे तर चौदा जून लक्षात ठेवायचं आपला चौदा जून नेक्स्ट बघा केमध्ये आयोजित केलेल्या वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी किती भारतीय शाळांची निवड झाली तर पाच शाळांची या ठिकाणी निवड झालेली आहे नेक्स्ट बघा अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सर्प इल प्रजातीतील नवीन मासा आढळलेला आहे तर ओडिसा राज्यामध्ये बघा हा आढळलेला आहे अलीकडे कोणत्या कंपनीने आय असिस्टन्स मोबाईल ॲप जेमिनी भारतामध्ये लॉन्च केलं हे गुगलने लाँच केलेलं ला आहे नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा ट्रेंड बोल्ट हा कोणत्या देशाचा आहे तर न्यूझीलंडचा आहे बघा डावखरा वेगवान गोलंदाज आहे बघा आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे मर्स संस्थेच्या दोन हजार चोवीस वर्षाच्या अहवालानुसार भारतामधील सर्वात महागडं शहर कोणतंही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम ग्रुप आहे बघा तो टेलिग्राम ग्रुपसुद्धा नक्की जॉईन करून घ्या